म्हणजे एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाहीत तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या पद्या शेळ्या मंड्या अशा काहीतरी नावानी जर हाका मारत राहिलात पशप्या आलाय अंड्या आलाय हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं मराठी चित्रपट खूप मोठा आहे पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत पण मला एक नेहमी असं म्हणावं वाटतं की ज्यांचं पूर्व दिव्य भव्य असतं असं म्हणत ना त्यांचा रम्य भावी काळ ते ही म्हण खोटी ठरायला आहे का इतका मोठा इतिहास हे सगळं बोलायचं ना आत्ता अवस्था अशी मी माझं कालच या विषयावरती मला माझं भाषण झालं की मला महाराष्ट्रातला आपला मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरत चाललेला आहे टेलिव्हिजनच्या माध्यमातून टेलिव्हिजन सिरियलच्या माध्यमातून ते पाहत राहणं आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे तो तुमचा मोबाईल फोन आणि त्याच्यावरची रील्स याच्यामध्ये तो इतका अडकलेला आहे या सगळ्या ह्याच्यात सगळेच अडकले आहेत पण मला असं वाटतं ज्यांना इतका पूर्व इतिहास इतका मोठा आहे बे मराठी माणसं मी काल सांगितलं मी आज तुम्ही देखील अहो तुम्ही राज्यकर्ते होतात राज्यकर्ते या संपूर्ण म्हणजे ज्याला आपण हिंद प्रांत म्हणतो या हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो आपण या देशाचा पंतप्रधान हा आपल्या मराठा साम्राज्यांनी बसवला हे एवढं मोठं साम्राज्य असलेला एवढा मोठा इतिहास असलेला आपण सगळ्या गोष्टी गमावून बसतो आपल्या सगळ्या गोष्टी हातातनं जात आहेत आपण सगळेजण एकमेकांमध्ये भांडत बसलो जातीपातीमध्ये भांडत बसलोय आपण आणि ही जातपात आता नुसती फक्त तुमच्या राजकारणापुरतं मर्यादित राहिलेली नाहीये ती नाटकात आली आहे सिनेमात आली आहे खाली शा कॉलेजमध्ये गेली आहे शाळांमध्ये गेली आहे आपण सगळंच विसरत चाललेलो होतो आज ही सगळे माणसं इथे जे, जे फोटो लागलेले आहेत शंभर शंभरावं अधिवेशन आहे हे सगळे शंभर अध्यक्षांचे इथे फोटो लागलेले आहेत काय वाटत असेल त्यांना मी आज खरं तर मी थोडासा एक एक कण विचार करून आलो होतो मला काहीतरी मला नाट्य क्षेत्रातल्या ना माझ्या सर्व कलावंतांना मला काही गोष्ट सांगायची जरूर आपण कृपया वाईट वाटून घेऊ नका परंतु मी बाहेरच्या राज्यांमधली ज्या वेळेला कलावंत पाहतो बाहेरच्या राज्यातल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो आणि ज्यावेळेला मी आपल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो ह्याच्यामध्ये मला काही गोष्टींमध्ये ज्या चुका दिसतात मला असं वाटतं मी त्यांच्यासमोर आज मांडणं आवश्यक आहे मी खरं तर आपण माझ्यावरती विश्वास ठेवा मी यासाठी म्हणून मराठी कलावंतांचा एक बैठक बोलवणार होतो शिबिर बोलवणार होतो पण आज या शंभराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला असं वाटलं की सर्व कलावंत इथे असतील नसतील नंतर ऐकतील परंतु मी जे बोलतोय कृपा करून ऐका पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाहीत तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या पद्या शेळ्या मेंड्या अशा काहीतरी नावाने जर हाका मारत राहिलात पशप्या आलाय अंड्या आलाय हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं मराठी चित्रपट खूप मोठा आहे पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत पण मराठी चित्रपटाला स्टार नाही जे आज बाकीच्या कुठचंही रिजनल समजा तुम्ही बघितलं तमिळ घ्या तेलगू घ्या मल्याळम घ्या तिथे स्टार्स आहेत महाराष्ट्रामध्ये स्टार्स होते आजही अनेक कलावंत आहेत ज्यांच्यामध्ये ती सगळे सगळे गुण आहेत पण आपण आपणच एकमेकांना लोकांसमोर टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये सहज भेटले असताना मध्ये कोणाही मध्ये आपण सगळेजण एकमेकांना काय त्या शॉर्ट फॉर्म नावाने हाका मारतात काय अंड्या काय पचक्या काय काय मॅक काय काय वाटते ते बोलतात तुम्ही जर तुमचा मान राखला नाही तर लोक का तुम्हाला मान देतील मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे रजनीकांत आणि इलाय राजा इलाय राजा तिकडचे साऊथ मध्ये खूप मोठे संगीतकार होऊन गेले आहेत म्हणजे रात्री एकत्र बसून दारू पित असतील पण ऑन स्टेज आल्यानंतर इलाय राजा सर आणि रजनी सर कमला सर प्रत्येकाला ते आदर आणि हक मारतात त्यांचे स्वतःचे कितीही घनिष्ठ संबंध जरी असले तिकडच्या हिरोईन्स त्यांचे एकमेकांचे किती चांगले संबंध असले चार भिंतीत ते बाहेर आल्यानंतर त्यांचा जो मान द्यायची जी पद्धत आहे मला असं वाटतं मराठी आज कलावंतांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की तुम्ही जर एकमेकांना लोकांसमोर मान दिलात तर तुम्हाला लोकांकडनं मान मिळेल अन्यथा तो मिळणार नाही तुम्ही जर नाक्यावरती उभे राहिलेला असाल तर तुम्हाला पैसे देऊन कोणी बघायला येणार नाही मला आजपर्यंत कधी अशोक सराफ मला हे कधी कधी कुठच्या नाक्यावरती उभे राहिले मला कधी दिसले नाहीत कधी दिसले नाहीत म्हणून मी पैसे काढून बघायला जाणार आहे त्यांना मला सहज मला दिसतंय जे सहज मला मिळत आहे मी ती गोष्ट पैसे काढून का बघायला जाऊ आणि मला असं वाटतं की तुमचं मोठेपण कलावंतांनी हे आपलं मोठेपण हे तुम्ही जपलं पाहिजे तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे दुसऱ्यांनी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे तर लोक तुम्हाला मोठं म्हणतील पण हे तुम्ही एकमेकांना जे काही छोट्या छोट्या शब्दांमध्ये जे काही मोजताय हाका मारताय हे लोकांसमोर ह्या गोष्टी होता कामा नयेत आज प्रशांत दामले इथे अध्यक्ष आहेत मी चार भिंतीमध्ये माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांच्याशी मी आरे बोलीन मी चार चौघामध्ये मी प्रशांत सरच म्हणेन इतकी वर्ष ज्या माणसांनी आज नाट्य क्षेत्रामध्ये घालवलेली आहेत तीस वर्ष चाळीस वर्ष काही सोपी गोष्ट आहे का मी त्या दिवशी मी अशोक सराफांच्या मी कार्यक्रमाला गेलो मी तिकडे अशोक सर असंच म्हणत होतो हे सर म्हणण्यासारखीच माणसं आहेत ना मग यांना जर समजा आपण नाही समजा सर म्हटलं काय म्हणायचं पब्लिकली मामा आलेत का सख्य मामा लागतात का तुझे इतका मोठा कलावंत आहे ना म्हण ना अशोक सर कशासाठी म्हणून ही आपुलकी जी आहे ही आपुलकी तुमच्या चार भिंतीत ठेवा घरात ठेवा लोकांसमोर ज्या वेळेला याल त्यावेळेला तुम्ही एकमेकांना मान देऊनच बोललं पाहिजे तरच मला असं वाटतं या नाट्य क्षेत्राला आणि चित्रपट क्षेत्राला पुढे काहीतरी चांगलं भविष्य आहे त्यांची साधी साधी दक्षते तुम्ही साधी साधी लोक घ्याव आत्ता हो? आलेली खरंय कसे नम्रपणे बसलेले असतात कसे त्यांच्याशी वागत असतात कसे बोलत असतात एकदा त्यांना ऑब्झर्व करा अर्ध बस खरंय आपल्याकडे कोणी येते खांद्यावर हात टाकते काही बोलतोय काही चाललंय सगळेच करता असं काही माझं म्हणणं नाही परंतु मला असं वाटतं की मी जे काही मी आजपर्यंत पाहिलेलं आहे ते हेच आहे आणि याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे साधी गोष्ट लक्षात घ्या अगदी साधी गोष्ट मी आता मी तुम्हाला अगदी राजकीय दृष्ट्या मी समजून सांगतो आता मी इथे व्यासपीठावरती बसलेलो आहे आणि समजा इथे क्षमता शरद पवार साहेब समजा इथे आले मी त्यांना वाकून नमस्कार करीन माझ्या महाराष्ट्रातला एक बुजुर्ग नेता आहे व्यासपीठावरती राजकीय दृष्ट्या काय बोलायचं हा विषय वेगळा आहे मला असं वाटतं की तुम्ही उलट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला मराठी सर्व कलावंतांना माझी विनंती आहे की तुम्ही एकमेकांना मान देणं गरजेचं आहे संपूर्ण नावाने हाक मारणं तुम्ही गरजेचं आहे त्याच्या काय त्याची वय वर्ष किती गेली आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना सर म्हणणं किंवा काय म्हणणं हे गरजेचं आहे अरुण सरनाईक यांना मला नाही आठवत अजून कोणीतरी आरू बिरू हाक मारलेली मला नाही आठवत कोणी श्रीराम लागूंना शिरू किंवा काही अशी हाक मारलेली लागूसाहेब आलेत किंवा लागू सर आलेत आणि त्या लोकांनी देखील तेवढा त्यांचा आब राखलाच होता मला असं वाटतं आज या कलावंतांनी ही गोष्ट सांभाळणं खूप गरजेचं आहे अन्यथा हिंद ज्या मुंबईमध्ये तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये आज जिथे हिंदी चित्रपट सृष्टी आहे त्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो एक आता हा शेवट मी करून टाकतो या विषयाचा मी मध्यंतरी एका डिरेक्टरना भेटलो मला ते भेटले आम्ही माझे मित्र आहेत ते एका मी मराठी कलावंताबद्दल बोललो त्याने विचारलं कोण आहे मैंने कभी सुना नाही नाम चार पाच चित्रपटामध्ये काम केले ना हिंदीमध्ये अरे मैंने नाम नाही सुना कभी मी त्याचं उर्फ नाव सांगितलं अरे वो अरे वो तो, वो उसको तो मैं मिलता हूं अच्छा लडका आजच्या अच्छा लड़का, लड़का। म्हणजे तिथपर्यंत ख्याती पोचली तुमची असल्या नावांची पण तीच गोष्ट ज्या वेळेला मी अशोक सराफांबद्दल बोलतो लक्ष्मीकांत बर्डनबद्दल बोलतो कुठच्याही हिंदी माझे जेवढे माझे मित्रपरिवारातले आहेत त्यांच्यावर ते कधी त्यांना कुठच्या उर्फ नावाने अरे ना अशोक सर क्या काम करतात आदमी असंच म्हणतात आणि मला असं वाटतं आजच्या या शंभराव्या नाट्यसंमेलनाला सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे की आम्ही असल्या प्रकारचे कुठचेही नावाने कोणाला हाका मारणार नाही आम्ही सगळ्यांना एकमेकांना मान देत राहू आणि मान घेत राहू